आणि आता बातमी आहे ती सोलापूरमधून. सोलापुरात धनगर समाज आक्रमक झाला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळला. सरकार धनगर समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात विखे पाटील आले होते, त्यावेळी त्यांना निवेदन देत असताना एकानं खिशातून भंडारा काढला आणि विखेंच्या अंगावर उधळला. यावेळी विखेंच्या सुरक्षा रक्षकांनी दोघांना पकडून ताब्यात घेतलं. दरम्यान प्रत्येक समाजात आरक्षणाचा विषय आहे, मात्र प्रत्येकानं तो संयमानं हाताळला पाहिजे अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. तर हे दिशाभूल केल्याचे परिणाम असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यापुढे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी येणाऱ्या लवकरात लवकर नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री असेल, मंत्री असतील, यांना काळे देखील फासायला धनगर समाज मागे पुढे बघणार नाही. एक प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची भूमिका असते, त्यामध्ये त्यांनी काही काही वावगं केलं असं मला वाटत नाही. नाही असं की आता अचानक त्यांनी केल्यामुळे जे काही सुरक्षा रक्षक आहे त्यांनी जी ताबडतोब त्यांची जबाबदारी येते, तरी मी सूचना दिल्यात कुठला गुन्हे दाखल करू नका, कुठली कारवाई करू नका. खोटं बोलणं फार काळ टिकत नाही हे शासनाला आता समजलं पाहिजे. म्हणून कुठल्याही समाजाची दिशाभूल करू नये. तुमचं सरकार आहे, राज्यात आहे, केंद्रात आहे, बहुमताचं सरकार आहे. कुणाला काय द्यायचं असेल तर तो तुम्हाला अधिकार आहे, तो तुम्ही देऊ शकता. पण तुमची नियत साफ असेल तर ते काम होईल, नाहीतर बनवणाऱ्याला जनता सोडणार नाही. विकासाचा ध्यास म्हणजे